आज अपन यत्तरही गणित भाग दो या उदाहरण ज्योमेट्रिक कक्षा सेमीसाठी अपन रचना बनणार आहोत। या रचना कंस्ट्रक्शन ऑफ अ टेंजेंट टू अ सर्कल या रचना आपण पाहणार आहोत। त्या अगोदर व्हाट इज मीन बाय दी टेंजेंट हे आपण शिकले ना। ओ इज द सेंटर ऑफ अ सर्कल एंड दिस इज द लाइन हियर P the point of contact. वर्तुळ आणि रेषा यामध्ये जर एक सामायिक बिंदू असेल सर्कल अँड लाईन हॅविंग ओनली वन कॉमन पॉइंट देन दॅट लाईन इज कॉल्ड ॲज टँजेंट ऑफ द सर्कल। टँजेंट अँड रेडियस ऑलवेज परपेंडिक्युलर टू इच अदर त्रिज्या आणि स्पर्शिका यामध्ये कोण नेहमी काटकोन असतो त्यानंतर यावरती आधारित आपल्याला रचना पाहिजे। सपोज ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल पी इज द पॉइंट आउटसाइड द सर्कल फ्रॉम द पी वी ड्रॉ टू टँजेंट टू द सर्कल वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळाला दोन स्पर्शिका खंड काढता येतात आणि त्यांच्या लांब्यासारख्या असतात। वर्तुळावरील बिंदू जर आपण पी घेतला पी बिंदूतून वर्तुळाला एकच स्पर्शिका खंड काढता येतो दिस इज द टँजेंट वन टँजेंट दिस इज द टू टँजेंट आणि यावरती आधारित आपल्याला रचना या ठिकाणी पाहायच्या। आपण या ठिकाणी आता रचनेला सुरुवात करू। पहिलं कन्स्ट्रक्शन ऑफ अ टँजेंट construction of a tangent to a circle at a point on the circle on the circle वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढण्यात येणार टू टाइप ऑफ कन्स्ट्रक्शन टाइप फर्स्ट युजिंग दी सेंटर ऑफ अ सर्कल युजिंग दी सेंटर ऑफ अ सर्कल यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया। एग्जाम्पल कंस्ट्रक्ट द टेंजेंट टू द सर्कल कंस्ट्रक्ट द टेंजेंट टू द सर्कल कंस्ट्रक्ट द टेंजेंट टू द सर्कल विथ द सेंटर ओ विथ द सेंटर ओ and radius 4 and radius 4 centimeter at any point P on it at any point on it but using the center of circle वर्तुळ केंद्राचा वापर करून केंद्राचा वापर करून ही रचना आपण पाहणार आहोत। केंद्राचा वापर करून सी केअरफुली ओ इज द सेंटर ऑफ अ सर्कल ओ इज द सेंटर ऑफ अ सर्कल कंस्ट्रक्ट द टेंजेंट टू द सर्कल विथ सेंटर ओ ओ इज द सेंटर रेडियस ऑफ सर्कल take up 4 cm length and put at the O
compass and draw circle. This is the circle. 4 cm त्रिज्येचं आपण वर्तुळ काढलं. या वर्तुळावर टेक एनी पॉइंट पी ऑन इट. पी ड्रॉ द रेडियस, लेंथ ऑफ रेडियस 4 cm, ही रेडियस तशीच पुढे वाढवून घ्या. ही रेडियस आपण तशी पुढे वाढवून घेतली. आता काय करायचं पहा. त्रिज्या आणि काढणारी स्पर्शिका पी बिंदूपाशी लंब असते, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे आपल्याला स्पर्शिका काढायची म्हणजे एक परपेंडिक्युलर लाईन काढायची. आपण परपेंडिक्युलर लाईन कशी काढतो, हे कंपास हे टोक पी बिंदूवर ठेवा, योग्य अंतर घ्या पीच्या उजव्या बाजूला, पीच्या डाव्या बाजूला या रेषेवर दोन कंस केले इकडे आणि इकडे. कंपासचं पोल आणि टोक एकदा या कंसावर ठेवा, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या, वरील बाजूला कंस करा, खाली बाजूला कंस करा, कंपासचं पोल देतो या कंसावरती ठेवा, पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस करा, पहा अशा प्रकारचा कंस, पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस आणि यामधून जाणारी ही अशा प्रकारची जर आपण रेषा काढली तर हा टेंजेंट आपल्याला काढायचा होता. वर्तुळावरील पी बिंदू आपण घेतला आणि या पी बिंदूतून वर्तुळाला आपण काय केली, स्पर्शिका काढली. नीट पहा, ही त्रिज्या आणि स्पर्शिका यामध्ये जर तुम्ही कोण मोजला तर तो 90 मापाचा होतो. पहा काटकोन झालेला आहे, या ठिकाणी काटकोन झालेला आहे. ही स्पर्शिका पी बिंदूतून गेली, त्रिज्येला लंब आहे. वर्तुळावर कुठेही तुम्ही अशा प्रकारची कृती करू शकता. म्हणून युजिंग द सेंटर ऑफ सर्कल, वर्तुळ केंद्राचा वापर करून आपण अशा प्रकारची रचना काढली आहे. ही रचना झाली, लक्षात आलं. आता सेकंड टाईपची यामधीलच रचना आपण काढणार आहोत. काय रचना आहे, दुसरी रचना आहे विदाउट युजिंग, विदाउट विदाउट युजिंग सेंटर ऑफ अ सर्कल, केंद्राचा वापर न करता. पहा, वर्तुळ केंद्राचा वापर करायचा नाही म्हणजे त्रिज्या काढायची नाही. केंद्राचा वापर न करता विदाउट युजिंग सेंटर ऑफ सर्कल, तेच उदाहरण आपण ठेवू, परंतु केंद्राचा वापर न करता एक्झाम्पल तेच ठेवू. ओ इन द सेंटर ऑफ अ सर्कल टेक 4 cm डिस्टन्स फ्रॉम कंपास. ओ बिंदूवरती कंपासचं पोल आदितो. रेडियस ऑफ सर्कल इज 4 cm, त्रिज्या काढू नका, केंद्राचा वापर करायचाच नाही. या वर्तुळावर एनी पॉइंट मी पी बिंदू घेतला, एक एनी पॉइंट पी ऑन इट, मी या ठिकाणी पी बिंदू घेतला. शक्यतो इथे घ्या,
सो इसका रित्य त्रिकोण तयार होतो म्हणून या बाजूला पी बिंदू घेतला पी बाजूला जाणारी एक कोड काढली दैट इज पी यम एक कोड काढा किती मापाची काढा देन दिस इज द आर्क या आर्क मध्ये इंटरसेक्ट अंतर्लिखित होणारा एक कोण काढायचा आहे टेक पॉइंट यन ऑन इट एंड जॉइन यम यार्क एंड एम पी आपल्याला एक त्रिकोण तयार झालेला दिसेल पहा ओ इज द सेंटर ऑफ सर्कल रेडियस ऑफ सर्कल इज 4 सेंटीमीटर देन टेक अ पॉइंट पी ऑन इट ड्रॉ पी एम ड्रॉ पॉइंट एम ड्रॉ एम एम ड्रॉ एन पी एट कंपास पाहिलं कंपासचं पोलारी टोक मी कुठं ठेवतो एन बिंदूवरती आणि अशा प्रकारचा कंस करा सर्वांना दिसते का पहा हे अंतर बदलू नका कंपासचं पोलारी टोक पी बिंदूवरती ठेवा आणि या रेषेला पासून खाली बाजूला कंस करा कोणाशी कोण काढायचा आहे कंस केला अशा प्रकारचा कंस केला या दोन रेषेमधील अंतर मोजलं आपण ते पहा या दोन रेषेमधील अंतर मोजलं आता कंपास उचलायचे या बिंदूवरती ठेवायचे पहिला कंसाला छेदणारा दुसरा कंस करायचा आणि हा छेदनबिंदू आणि हा पी बिंदू यामधून जाणारी ही अशा प्रकारची आपल्याला काय करायची रेषा काढायची ही टँजेंट आहे जर तुम्ही अशा प्रकारचा कोण वापरून ठेवला तर हे पहा हे काटकोनी गुण्या जर आपण ठेवला तर इथे बरोबर नंबर मापाचा समजा ही त्रिज्या काढली तर तुम्ही असं म्हणाल की त्रिज्याला लंब आहे का त्रिज्या तुम्ही काढा नंबर मापाचा कोण येतोय का पहा बरोबर ही स्पर्शिका आहे हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे हा टँजेंट तयार झाला पुन्हा काय केलं पहा ओ इज द सेंटर 4 सेंटीमीटर इज द रेडियस ऑफ सर्कल टेक एनी पॉइंट पी ड्रॉ पी एम ड्रॉ पी एम ड्रॉ पी एम देन दिस कर्व टेक्स अ टाइप ऑफ कर्व एम देन पॉइंट पी कर्व मेजर द डिस्टन्स बिटवीन टू लाइन अशा प्रकारचा कंस करा त्यामधून जाणारी रेषा काढा दिस इज द टँजेंट अशा प्रकारच्या वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे याच्या आपण किती रचना पाहिल्या दोन रचना पाहिल्या त्यानंतर कंस्ट्रक्शन टू कंस्ट्रक्ट सेकंड टाइप आपल्याला पाहिजे हा वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे याच्या रचना होत्या आता आपल्याला वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून स्पर्शिका काढणे म्हणून प्रथमतः टू कंस्ट्रक्ट टँजेंट टू अ सर्कल फ्रॉम अ पॉइंट outside the circle आणि यासाठी आपण एक एक्झाम्पल लिहूया एक्झाम्पल ड्रॉ सर्कल ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर P and radius 3.4 centimeter. Take Q
At a distance, seven centimeter from the center, construct tangent to the circle from point 2. Draw a circle with center P. P हा वर्तुळाचा केंद्र आहे. P हा वर्तुळाचा काय आहे? केंद्र आहे. त्यानंतर आपणाला एक रेडियस 3.4 या अंतर किती घ्यायचं 3.4 रेडियस फ्रॉम पॉइंट पी टेक अ डिस्टन्स या ठिकाणी in the radius, then take a distance 7 centimeter from center of a circle. Upon the angle in the other 3.4 centimeter. Then, apalala, here 7 centimeter. Name of that point is Q. त्रिज्या किती आहे 3.4. P पासून Q बिंदू किती अंतर आहे 7. Then कंपास पहा P आणि Q यांचा एक परपेंडिकुलर काढायचा आहे. लंब दुभाजक काढायचा आहे. आणि लंब दुभाजक परपेंडिकुलर बायसेक्टर काढण्याची कृती आपल्याला करायची. कंपासचं पोलादी तो पी बिंदूवरती ठेवा. वरील बाजूला आणि खाली बाजूला कंस करा. कंपासचं पोलादी तो क्यू बिंदूवरती ठेवा. पहिल्या कंसांना छेदणारा दुसरा कंस करा आणि या छेदन बिंदूमधून जाणारी रेषा काढा. अशा प्रकारची आपल्याला रेषा मिळेल. पाहता त्यानंतर परपेंडिकुलर बायसेक्टर ज्या पीक्यूला बिंदू छेदतो त्या बिंदूचं नाव आपण एम घेऊ. कंपासचं पोलादी टोक एम बिंदूवरती ठेवा. पी एवढी त्रिज्या घ्या. PM is the radius for the circle. Draw the circle. Purna circle kaadhnyachi avashyakta nahi. Kaadla tari chale. Parantu fakta evdach arc kaadha. Ki jo arc for the circle touches nemit A and B. These two points
पुन्हा एकदा पहा या वेळी दी सेंटर ऑफ अ सर्कल एट दैट टाइम एट दिस टाइम पीआर इज द रेडियस एंड ड्रॉ दिस सर्कल विथ जॉइंट द पॉइंट QA QA इज द फर्स्ट टेंजेंट जॉइंट द QB QB इज द सेकंड टेंजेंट ये पहा जोडली त्रिज्या काढली आणि असा जर कोण मोजला तर बरोबर इथे ही त्रिज्या ही 90 मापाचा कोण वर्तुळाच्या बाहेर दोन बिंदू आहेत दोन स्पर्शिका आल्या तुम्ही जर स्पर्शिकेमध्ये जर अंतर मोजलं तर अंतर कशी आहे ते सारखीच आहे म्हणजे वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून काढलेले स्पर्शिका खंड समान लांबीचे असतात दोन असतात त्यामधून दोन स्पर्शिका काढता येतात पुन्हा एकदा पहा पी केंद्र असलेलं 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढलं पहा पुन्हा एकदा पहा त्या वर्तुळाच्या बाहेर 7 सेंटीमीटर अंतरावर पट्टीच्या सहाय्याने आपण टू बिंदू काढला 7 सेंटीमीटर अंतरावर पीक्यूचा लंब दुभाजक काढला निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं वरती आणि खाली कंस केला पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस केला त्यामधून जाणारी आपण अशा प्रकारची रेषा काढली पंपाचं पोलादी टोक या एम बिंदूवरती ठेवलं आणि अशा प्रकारचा कंस केला हे कंस ज्या ठिकाणी छेदतात तिथे ए आणि बी नाव दिलं QA जोडला QB जोडला अशा प्रकारची हे रेषाखंड आपण काय केले जोडले अशा प्रकारची कृती आपण या ठिकाणी केली आपण आज या रचना पाहिलेली आहे त्या मुलीमध्ये व्यवस्थित त्या कथा उद्या आपण या प्रकरणाचा शेवट करणार आहोत प्रश्न संच 4.2 हा सोडवणार आहोत तत्पूर्वी 4.1 आणि आजच्या रचना या तुमच्या वहीमध्ये पूर्णपणे काढून झालेल्या पाहिजेत उद्या नवीन रचना 7 गणित आपण उद्या घेणार आहोत या ठिकाणी आजचा तास संपलेला आहे राहिलेला भाग आपण उद्या पाहू